महाभारत न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज माझ्यासोबत आहेत चाकूरचे युवा नगराध्यक्ष। युवा तर आहेतच आहेत, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे एकमेव महाराष्ट्रातील एकमेव युवा नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आहेत कपिल माकणे। ज्या कपिल माकणे यांनी या निवडणुकीमध्ये एक स्वतःचं योगदान आणि UK रिटर्न तरुण ज्यांनी UK शिक्षण घेऊन आज चाकूरच्या विकासासाठी काहीतरी करण्याची त्यांची एक नवी उमेद होती आणि त्या उमेदीला ते आज खरे उतरलेले आहेत। त्यांनी या आज बाजी मारलेली आहे, ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत। आज ते चाकूरच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती विराजमान आहेत। आज आपण त्यांच्या भावना जाणून घ्या। सर, महाभारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। काय वाटतंय आज आपण या चाकूरच्या नगराध्यक्षपदाचे दावेदार झालेले आहात, युवा नेतृत्व म्हणून समोर येत आहात, काय वाटतंय तुम्हाला, कसा आनंद आहे? चाकूर नगरपंचायत निवडणूक 2021-22 प्रहार जनशक्ती पक्षाने विठ्ठलराव माकणे शहर विकास आघाडी अंतर्गत 17 लढवल्या होत्या, त्यामध्ये 6 प्रहारचा विजय झाला। यानंतर आम्ही आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ते 3 नगरसेवक घेऊन आमचं बहुमत आज सभागृहामध्ये सिद्ध केलं, त्यामध्ये माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि अरविंद बिरादरजी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। येणाऱ्या काळामध्ये चाकूरमध्ये जे आम्ही विकासाची संकल्पना चाकूरकरांसाठी रचलेली आहे त्याच पद्धतीचा विकास येणाऱ्या 2.5 वर्षांमध्ये 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी आज चाकूरच्या जनतेला हे सांगू इच्छितो, प्रहार जनशक्ती पक्ष हा चाकूरमध्ये मतदानरूपी सगळ्यात जास्त मतदान घेणारा पक्ष ठरलेला आहे। आमच्या ह्या 8 2 नंबरवरती आहेत, 1 टॉसवरती गेली। चाकूरचा लोकांनी जी साथ आम्हाला मतरूपाने दिली आणि आज मला ही नगराध्यक्ष होण्याची संधी आली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व नगरसेवकांचेही मी आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं। काय वाटतंय की कशाप्रकारे तुम्हाला आनंद होतो आहे ज्यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसतो? मला खूप आनंद होतो आहे। याच्यामध्ये माझे काका विठ्ठलरावजी माकणे साहेब, माझे वडील गोविंदरावजी माकणे साहेब, माझी आई यांचं सगळं माझ्या कुटुंबाचं सगळ्यात महत्त्वाचे चाकूरमधले जे सर्व माझे तरुण मित्र आहेत त्यांचं सर्वांचं सहकार्य आज मला लाभलं। चाकूरच्या तरुणांनी आज दाखवून दिलं की एक तरुण नगराध्यक्ष युवा पिढीचा नगराध्यक्ष त्यांनी करून दाखवलेला आहे चाकूरच्या तरुण युवा पिढीने। या विजयाचं श्रेय आपण कोणाला देणार आहात? मी ह्या विजयाचं श्रेय सगळ्यात म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष मदत केले त्या सर्वांना मी या विजयाचं श्रेय देणार आहे। काय कशाप्रकारे आपण इथल्या या चाकूरच्या जनतेचे आभार व्यक्त करू शकतो? येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही आश्वासनं दिलेले आहेत त्या आश्वासनाची पूर्ती करूनच मी ह्या चाकूरच्या जनतेचं आभार व्यक्त करेन येणाऱ्या काळामध्ये। नक्कीच असा एकमेव प्रहार जनशक्ती पक्ष आहे आणि विठ्ठलराव माकणे प्रणित हा प्रहार जनशक्ती पक्षाचं पॅनल आहे की ज्यांनी जाहीरनामा तयार केला होता आणि या जाहीरनाम्याप्रमाणे काम करूनच या जनतेचे आभार व्यक्त करणार असं मत या ठिकाणी चाकूरचे युवा नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी व्यक्त केलेलं आहे। निश्चितच यांच्याकडनं आपण अपेक्षा बाळगूया की येणाऱ्या काळामध्ये चाकूरचा सर्वांगीण विकास यांच्या कार्यकाळामध्ये होईल अशी अपेक्षा बाळगूया। कॅमेरामॅन सत्यनारायण कोळेकरसह सुशील वाघमारे, महाभारत न्यूज चाकूर। की त्यांचा संकल्पनामा कुठे आहे, चाकूरचा विकास आराखडा कुठे आहे, चाकूरचे जनतेला माझी हीच विनंती आहे येणाऱ्या 21 शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून प्रहार जनशक्तीच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा। एवढं बोलून मी माझे 2 संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आज मला एक गोष्ट जरूर करा वाटत आहे, आज मी तुमच्या समोर खरंच नतमस्तक होत आहे। खरंच खरेच भाई जरा देखो ना, जरा तुम्ही खूप